स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये मला माहीत आहे तुम्ही सगळेजण आजच्या व्हिडिओची नक्कीच वाट बघत असाल कारण काल तुम्ही खूप रिक्वेस्ट म्हणजे काल कमेंट्स जर तुम्ही बघितल्या इतक्या छान छान कमेंट्स होत्या आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की दादा जे इंट्रडक्शन आहे फर्स्ट इयरसाठी जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याचं सगळ्याचं इंट्रडक्शन आम्हाला हवं आहे तर नक्कीच आपण आज काय करतो आहे आजच्या पार्टमध्ये मी पाच सब्जेक्ट्सचं इंट्रडक्शन तुम्हाला देणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाच सबजेक्ट्सचं इंट्रोडक्शन तुम्हाला देतो ठीक आहे म्हणजे टोटल तुमच्या फर्स्ट सेमला किंवा फर्स्ट इयरला दहा सब्जेक्ट्स असतात एका सेमचे हे पाच विषय नेक्स्ट सेमचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया कालच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट्स होत्या की दादा कोडिंग कोर्स जॉईन करायचा आहे पण ते कसं करायचं समजत नाही आहे तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो आज मी एक डेमो की कसा जॉईन करायचं होतं ॲप इन्स्टॉल कसा करायचा कुठे कोर्सेस बघायचे या रिलेटेड मी एक डेमो आज किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्या चॅनलवर पोस्ट करेन अजूनसुद्धा बॅच टू अजून एक काल कमेंट होती की बॅच मध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे का जे मुलं बॅच मध्ये रजिस्टर करू शकले नाही त्यांच्यासाठीच ही बॅच टू आहे ओके त्याच्यामुळे या बॅच मध्ये पुन्हा सुरुवातीपासून जे आमचे फर्स्ट जे काही सिलेबस आहे त्याच्यापासून पूर्ण कवर केला जाईल टिल एंड ओके तर ज्यांना काही कोडिंग कोर्स रिलेटेड डाऊट आहे डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप लिंक प्रोव्हाइड करतोय तिथे तुम्ही जा तुम्हाला ऑटो रिप्लाय भेटतील तुमचे ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन सॉल्व्ह ठीक आहे आणि डेमो व्हिडिओ मी आज संध्याकाळपर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करेन आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक जे आपले सब्जेक्ट्स आहेत पहिले एक गोष्ट लक्षात घ्या इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला सगळ्यांना सब्जेक्ट सेम असतात ओके कधी कधी काय असतं की कोणत्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे थोडेसे आहेत म्हणजे वेगवेगळे सब्जेक्ट्स सी एस आय टीला वेगळे आणि एन टी सी वगैरे वेगळ्या ब्रांचेसला वेगळे पण तरी पण ऑलमोस्ट जी युनिव्हर्सिटी अंडर कॉलेजेस येतात फर्स्ट इयरला ना सगळ्यांना सब्जेक्ट्स से सेमच आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा काळजी करायची गरज नाही ओके okay, मग आता कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत आम्हाला याच्यापैकी तुम्ही हे नाव ऐकलेलं आहे बाकीचे सगळे तुमच्यासाठी नवीन असणार आहेत सब्जेक्ट हे जे फिजिक्स आहे याने तुम्हाला अकरावी बारावीला सुद्धा खूप काय म्हणता येईल त्रास दिला आहे म्हणा किंवा त्याने खूप तुम्हाला मार्क्स हे मिळवून दिलेत पण वन ऑफ दी the... इझिएस्ट सब्जेक्ट्स मी म्हणेन तुम्हाला आता एक लक्षात घ्या कसं असतं की फिजिक्स आणि केमिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल हे काय अल्टरनेटिव्ह सब्जेक्ट्स आहेत म्हणजे तुम्हाला मे बी फिजिक्स हे फर्स्ट सेमला तरी येईल किंवा सेकंड सेमला येईल ज्यांना फर्स्ट सेमला फिजिक्स आलं आहे त्यांना सेकंड सेमला केमिस्ट्री असेल ओके आणि ज्यांना फर्स्ट सेमला इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यांच्या सेकंड सेमला इलेक्ट्रिकल असेल म्हणजे इमॅजिन कराय का कॉलेजमध्ये बारा डिव्हिजन आहेत तर सहा डिव्हिजनला केमिस्ट्री चालू असतं सेम सेममध्ये आणि सहा डिव्हिजनला फिजिक्स चालू असतं सो दॅट ते फॅकल्टी वगैरे व्यवस्थित अरेंज करण्यासाठी हे कॉलेज डिसाईड करतं त्यात तुम्हाला काही करायचं नाही म्हणजे तुमच्या डिव्हिजनवरती डिपेंड करतं की तुम्हाला आता फिजिक्स येईल या सेमला का केमिस्ट्री येईल पण जे काही येऊ आज आपण फिजिक्सवर डिस्कस करूया सुरुवातीला एक लक्षात घ्या तुमचं बारावीचं फिजिक्स आणि हे फिजिक्स एकदम वेगळे इमॅजिन करू नका की या फिजिक्सचा याच्याशी काही संबंध आहे बारावीचं फिजिक्स मला खूप डीप वाचावं लागायचं ओके खूप पॉईंट टू पॉईंट वाचावं लागायचं आणि बारावीचं फिजिक्स असं होतं की कन्सेप्ट्स अशा होत्या ना की ज्या खूप इमॅजिन कराव्या लागायच्या मी म्हणेन खूप इमॅजिनेशन तर इथेही तुम्हाला ठेवावेच लागणार आहे फिजिक्स म्हणले की थोडीशी इमॅजिनेशन आहेच पण तरी पण थोड्याशा गोष्टी प्रॅक्टिकल आहेत मी जसं म्हणेन पोलरायझेशन ऑफ लाईट हे सगळ्यांना चॅप्टर आहे लेझरचं चॅप्टर आहे इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत काही काही एवढे बोर टॉपिक्स नाही आहेत म्हणजे नाही का असं वाचावेच वाटू नये असे टॉपिक्स नाही आहेत हा पण क्वांटम मेकॅनिक्स सारखे हार्ड टॉपिक सुद्धा आहेत पण तुमच्या एक म्हणेन मी पासिंग क्रायटेरिया किंवा चांगले मार्क्स येण्यासाठी इझी इझी टॉपिक्ससुद्धा आहे आणि हार्ड टॉपिकसुद्धा आहेत पण फिजिक्ससाठी माझं सजेशन काय असणार आहे तुम्हाला थोडासा बेस थोडासा म्हणजे एवढा नाही की रोटेशनल डायनॅमिक्स वगैरे एवढं काही नाही करायचं थोडासा बेस तुम्ही क्लिअर करून घ्या म्हणजेच म्हणायचं काय मला व्हेलॉसिटी ॲक्सलरेशन अशा छोट्या छोट्या गोष्टी ॲक्च्युली ते नाही आहे पण तुम्हाला पुढे ते लागणारच आहे ओके तर फिजिक्सशी मला नाही वाटत आहे कोणाला काळजी करायची गरज आहे आणि जरी कुठे तुम्हाला मदत लागतच असेल फिजिक्सला तर आय थिंक आर जे लेक्चर्स कोर्स आहेस तुम्ही तेही जॉईन नक्कीच करू शकता त्यानंतर बी डबल ई बी डबल ई म्हणजे बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आता हा स फिजिक्स एक लक्षात घ्या तुम्ही इम्पॉर्टंट सब्जेक्टमध्ये मी त्याला एक कॅटेगरी देतो आहे सब्जेक्ट वाईज की फिजिक्सला मी म्हणणार नाही की हा कुठे तुम्हाला पुढे खूप फ्युचरला फायदा येणार आहे किंवा म्हणजे फक्त हा स्कोरिंगसाठी असेल तुमच्या ओके मार्क्सच्या दुसरी कोणाटून हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक सब्जेक्ट असेल पण तुमच्या काही पुढे फ्युचरमध्ये याचा काही बेसवरून पुढे काही विचारणार आहेत असं काही नाही त्याच्यामुळे फिजिक्स हा एक सप्लिमेंटरी सब्जेक्ट तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आता हा सब्जेक्ट कोणासाठी इम्पॉर्टंट असणार आहे जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची मुलं आहेत जी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचची मुलं आहेत जी या फील्ड रिलेटेड आहेत आता भरपूर वेगवेगळ्या ब्रँच आहेत म्हणून मी म्हणतो की ज्या फील्ड रिलेटेड आहेत त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट जे खूप इम्पॉर्टंट असणार आहे बाकीच्या मुलांसाठी हा मे बी सप्लिमेंटरी सब्जेक्ट असेल पुढे जाऊन तुम्हाला यावर काही क्वेश्चन्स येणार नाही आहेत पण बेस आहे आता मग बेसिक इलेक्ट्रिकलचं दादा मला येतच नाही इलेक्ट्रोस्टॅटिक्स वगैरे हे चॅप्टर मला खूप हार्ड जायचे मी तुम्हाला सांगतोय त्याची अजिबात काळजी करू नका खूप सोप्या सोप्या भाषेत बुक्स अवेलेबल आहेत त्याच्यावर मी नक्की वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे पण सध्या तुम्हाला सांगतो की एक लक्षात घ्या वायर काय असतं रेजिस्टन्स काय असतो व्होल्टेज काय असतं करंट काय असतं कुलोम चार्जेस इथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे पहिला तुमचं युनिट आहे म्हणजे तुम्ही आजपर्यंत काही केलं नाही आहे पण जरी त्यांनी एवढं शिकवलंय आता एक लक्षात घ्या एक इंजिनिअरिंगमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे की बुक एवढं आहे सिलेबस एवढा आहे तीनच महिन्याचा वेळ आहे त्याच्यामुळं कितीही टीचरच्या मनात असेल कितीही मनात असू द्या त्यांना शिकवायचं आहे तरी पण एवढं पॉसिबल नाही आहे ते त्यांची त्याच्यात चूक नाही आहे कारण त्यांना सिलेबस संपवायचा आहे राईट त्याच्यामुळं तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स इथे द्यावे लागतील आणि मी म्हणेन ज्यांची इलेक्ट्रिकल ब्रँच आहे किंवा ज्यांचं इलेक्ट्रॉनिक्स आहे ज्यांचं या फील्ड फील्डशी संबंध आहे ना त्यांनी मात्र हा सब्जेक्ट व्यवस्थित करा बाकीच्यांनी स्कोरिंग पुरता करायचा आहे म्हणजे मेन मेन क्वेश्चन्स असतील काय करायचं काय नाही हे मी नंतरच्या टॉपिकमध्ये नक्की सांगेन त्याच्यानंतर पी पी एस म्हणजे आपला कोडिंग ओके तर काही युनिव्हर्सिटीजला कसं आहे सी आहे आणि काही युनिव्हर्सिटीजला पायथन आहे म्हणजे मेनली म्हणलं तर पुणे युनिव्हर्सिटीला पायथन आहे राईट ऑलरेडी कोडिंग कोर्सच्या नादाने मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्या आहेत एक लक्षात घ्या फर्स्ट इयरची कोडिंग फार डिफिकल्ट नाहीये पण हे खरं आहे की उदाहरणं त्यांनी दिलेली ना फार डिफिकल्ट दिले आहेत तर तेच जो त्यांचा प्रॉब्लेम आहे तोच मी नक्की सॉल्व्ह करण्याचा आपला कोर्स तू प्रयत्न करतोच आहे की जो नाही तर काय होतं की त्यांनी जे उदाहरणं दिली आहेत ना ती खरंच डिफिकल्ट आहेत आणि हे पुन्हा मेन प्रॉब्लेम असणारच आहे की सिलेबस एवढा आहे टीचर्सला संपवायचं आहे आणि त्यांच्या डोक्यात हो फक्त हेच असणार आणि त्याच्यात अजून तुम्ही तुम इमॅजिन करा तुम्ही अजून उशिरा जात आहे जे कॉलेज आत्ता तुमचं फर्स्ट सेम संपायला हवं होतं आत्ता तुम्ही कॉलेज बघणार आहात एंट्री करणार आहात दोन महिने तर तुम्हाला कॉलेजमध्ये क्लास कुठं हे सापडण्यात जाणार आहे लक्षात त्याच्यामुळे टीचर्स खूप फास्ट शिकवायला सुरू करतील त्यांना सहा युनिट संपवायचे जरी आता युनिव्हर्सिटीने सिलेबस कमी केला तरी त्यांना चार युनिट संपवायचे म्हणजे चार युनिट म्हणलं तरी ते पंधरा दिवसात एक युनिट म्हणजे ऑलमोस्ट शंभर दीडशेपणाचा एक युनिट त्यांना संपवायचं आहे त्यामुळे ते फास्टच जाणार आहेत मग या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स काय मी म्हणेन एवढ्या सगळ्या सब्जेक्ट्समध्ये पी पी एस आणि एम वन हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत मग एम वनवर आल्यावर तर ते मी सांगतोच तुम्हाला पण पी पी एस काय इम्पॉर्टंट आहे एक लक्षात घ्या ही जी बेसिक प्रोग्रामिंग आहे याच हे एक तुमचा बेस असणार आहे यावर तर तुम्ही सी एस आय टी एन टी सीची मुलं पुढे जात राहणार आहेत राईट आणि जे दुसऱ्या कोर फील्डची मुलं आहेत म्हणजे मेकॅनिकल असू दे इलेक्ट्रिकल असू दे केमिकल असू दे कोणतीही साध्यातली साधी तुमची Uh, म्हणजे साध्यातली साधी म्हणजे मेकॅट्रॉनिक्स जरी तुमची ब्रँच असली तरी सुद्धा हाच सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या प्लेसमेंटच्या वेळेस मदत करणार आहे कारण याच गोष्टी हाच बेस तुमच्या प्लेसमेंटच्या वेळेस नक्की विचारला जातो स्ट्रिंग काय असते पॉइंटर काय असतो हे तुमच्या फर्स्ट इयरला झालेलं असतं आणि हे जर तुमची कन्सेप्ट आज क्लिअर नसेल इमॅजिन करा जे फर्स्ट इयरला आहे हे तुम्ही फोर्थ इयरला जाऊन शिकत राहिलात तर किती आणि कोण शिकवणार आहे तुम्हाला लक्षात आलं का तुमचा जर हा पी पी एस विषय तुमच्या फर्स्ट सेमचा आहे किंवा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा आहे मलाच आहे समजा माझ्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला हा हो सब्जेक्ट होता आणि आता मी माझ्या फायनल इयरला प्लेसमेंट्सला दोन महिने उरलेत आणि आता मी कोणाला तरी म्हणलं हा सब्जेक्ट शिकव मला कोण शिकवणार आहे का रे कॉलेज काय करणार डायरेक्ट याच्यावरचं शिकवायला सुरू करणार कारण ते इमॅजिन करतायत की तुम्ही फर्स्ट इयर केलं आहे म्हणजे हे तुम्हाला येत आहे तर म्हणून मी नक्की म्हणेन की या सब्जेक्टकड सगळ्यांनी फोकस करा तुमच्या कॉलेजेसमध्ये तुम्ही नक्की शिका मी ऑनलाईन कंपायलरचा व्हिडिओ जसा आमच्या मुलांसाठी कोर्सच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवणार आहे तसं तुमच्यासाठी पण बनवून युट्यूबवर नक्की पोस्ट करेन तर त्याची काळजी करू नका पण सगळ्यांना सांगेन या दोन सब्जेक्ट्स कडे खूप म्हणजे हे काय माहिती का हे दोन सब्जेक्ट्स मी जसं सांगितलं की स्कोरिंग आहेत याचा पुढे तुम्हाला कुठे फार असं युज होणार आहे असं नाही पण हा सब्जेक्ट हा तुम्हाला लाईफ टाईम लागणार आहे म्हणजे जर तुम्हाला टेक इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे आणि एक लक्षात घ्या मी मेकॅनिकलचा आहे मी, मी का करू हा प्रश्न नका ठेवू तुम्ही मेकॅनिकलचे आहात ना दोन्ही ऑप्शन्स तुमच्यासाठी ओपन आहेत तुम्ही उद्या चालून टेक कंपनीमध्ये जा मी इलेक्ट्रिकलचा आहे मी आज टेक कंपनीमध्ये जायचा प्रयत्न सुद्धा करतोय आणि कोर कंपनीजमध्ये सुद्धा जायचा प्रयत्न करतोय म्हणजे तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन्स या सब्जेक्टमधून ओपन राहतील ठीक आहे त्यामुळे या सब्जेक्टकडं सगळ्यांनी फोकस करा माझं एक छोटंसं सजेशन असेल त्याच्यानंतर बी ई बी एम म्हणजे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग आता जसा हा इलेक्ट्रिकल होता यामध्ये काय होतं रे इलेक्ट्रिकलचं तुम्हाला आजपर्यंत तुम्ही काहीही माहीत नसेल तसं ती इलेक्ट्रिकलची सुरुवात झाली आणि बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला सांग सगळ्यात सोप्पा सब्जेक्ट मला हा वाटत होता म्हणजे आम्ही याला खूप कमी वेळ पण दिला होता म्हणजे यास असंच समजा जर फर्स्ट सेम होतं तर सगळ्यात जास्त टाईम आम्ही एम वन पी पी एस आणि फिजिक्सला दिला असेल तर सगळ्यात कमी टाईम आम्ही बी एम दिला होता त्याचं कारण होतं ना की खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत आणि इंटरेस्टिंग आहेत म्हणजे पेट्रोल इंजिन कसं असतं डिझेल इंजिन कसं असतं किंवा मग गिअर्स कसे असतात असे खूप सोप्या सोप्या गोष्टी आणि ना मुलांना तर खूप सोपा जातो कारण मुलांना गाड्यांमधलं थोडंसं नॉलेज असतं डिस्क ब्रेक काय असतं अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही ऑलरेडी बघतो आपण बाहेर शिकतो त्याच छोट्याशा गोष्टी आणि तुम्हाला माहिती आहे सक्शन पंप किंवा मोटर्स कशा वर्क करतात अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत थोडंसं थर्मोडायनामिक्सचा पार्ट आहे पण मी म्हणेन थोडंसं इझी सब्जेक्ट आहे फार काही त्याच्यात मला नाही वाटत कोणाला त्रास होणार आहे तो हां पण वाचावं तर लागेल पण वाचलं नक्की समजेल एवढा इझी सब्जेक्ट आहे आता ते पण डिपेंड करतं की तुमच्या कॉलेजमध्ये टीचर कोण आहे राईट लास्ट म्हणजे आणि लास्ट ठेवला मी याला वर घेतलं नाही भिहून जाल एम वन एक लक्षात घ्या आत्तापर्यंत तुम्ही जे मॅथमॅटिक्स शिकलं ना ते खरंच खूप वेगळं होतं आणि हे जे मॅथमॅटिक्स आहे खरंच खूप वेगळं आहे आत्तापर्यंत तुम्ही शिकायचात काय की काहीही क्वेश्चन आला ते मला सोडवता आला पाहिजे मॅथ्समध्ये तसं नाही आहे इंजिनिअरिंगचं की टिपिकल क्वेश्चन्स आहेत तेच एक्झाममध्ये पडतात पण तुम्हाला ना गोष्टी बेसिक आलं पाहिजे आणि ते बेसिक तुम्हाला आजपासून क्लिअर करायला सुरुवात करावीच लागेल म्हणून म्हणलं मी हे जे दोन सब्जेक्ट आहेत यावर फोकस करा एम वनसाठी मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही बेसिक पहिले क्लिअर करा तुमचं अकरावी बारावीचं बेसिक म्हणजे काय रे इंटिग्रेशन असेल तुमचं पुन्हा डेरिव डेरिवेशन डिफरेंशिएशन असेल आणि डिफरेन्शियल इक्वेशन असेल काय वाटतं माहिती का आपण डिफरेन्शिएशन ऑलमोस्ट सगळ्यांना येतं इंटिग्रेशनला थोडंसं कमी देतो आणि डिफरेन्शियल इक्वेशन तर आपण सोडूनच देतो पण तुमचं एम वन एम टू एम पी हे याच कन्सेप्ट्सवर आहे त्याच्यामुळे प्लीज म्हणेन अकरावी बारावी तुमची जी काय तुमचं इंटिग्रेशन डिफरेंशिएशन याचे बेसिक गोष्टी करून चला कारण काय होतं तुम्हाला सांगतो कॉलेजमध्ये गेलात कॉलेजवाले टीचर्स काय इमॅजिन करतात ते काय मनात धरलं आहे त्यांनी की तुम्ही बारावी करून आला आहे तुम्हाला चांगले मार्क्स आहेत तुम्ही सगळा अभ्यास केला आहे पण ते काय करतात मग डायरेक्टली त्या कन्सेप्टच्या पुढे शिकवायला सुरू करतात मग आपल्याला ते येत नाही मग पुन्हा आधी जा शिका किंवा कोणत्या तरी मित्राकडून शिकण्यापेक्षा आजपासून तुम्ही तुमचा बेस कवर करायला सुरुवात करा आणि मला वाटतं जर ज्यांना खरंच खूप अडचण आहे मॅथ्सची या सब्जेक्टची भीती वाटत असेल तर तुम्ही महेश सरांना कॉन्टॅक्ट करा सरांचा कोर्स आहे तुम्हाला फिजिक्सची भीती वाटत असेल तर तुम्ही आर जे लेक्चर सरांना कॉन्टॅक्ट करू शकता कोडिंगची तर मी ऑलरेडी ऑलमोस्ट तुमच्यापैकी मला माहिती आहे खूप सारी मुलं जॉईन झालेली आहेत आणि कोणी राहिलं असेल तर ते या एक तारखेच्या जॉईन व्हा म्हणजे तुम्ही नवीन बॅचमध्ये अभ्यास सुरू कराल ठीक आहे तर छोटेसे सजेशन्स मी तुम्हाला दिलेत आता यात मेहनत का करायची ए यम वनसाठी हे तुम्हाला सांगतो तसं मी पी एस साठी सांगितलं एम वन हा जर तुम्हाला गेट क्रॅक करायची गेटमध्ये एम वन मॅथमॅटिक्स नावाचा एक पार्ट आहे आणि त्याला खूप हाय वेटेज पार्ट आहे हा ऑलमोस्ट याच्यावर पंचवीस मार्काचे काहीतरी क्वेश्चन सुद्धा येतात त्याच्यामुळे एम वन एम टू एम थ्री हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आणि जर तुम्ही फेल्युअर रेट कुठे बघितला तर सगळ्यात जास्त फेल्युअर रेट हाच एक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फेल्युअर रेट असतो त्याच्यामुळे या सब्जेक्टवर सगळ्यांनी फोकस करायचं आहे मी म्हणेन फिजिक्सच्या कन्सेप्ट बघा म्हणजे युट्यूबवर खूप सारे व्हिडिओज मे बी अवेलेबल असतील तरी पण लेझर आहे तर तुम्हाला ते इमॅजिन झालं पाहिजे की लेझर काय आहे कसं आहे प्रॅक्टिकल्समध्ये वगैरे थोडंसं लक्ष द्या आय होप तुमचे सगळे फिजिक्सचे जे कोणी तुम्हाला टीचर्स असतील ते इंटरेस्टिंग पद्धतीने ते तुम्हाला शिकवतील इलेक्ट्रिकलचं काळजी करू नका एकदम बेसिक बेसिकपासून सुरू होतं पण मी म्हणेन जे फर्स्ट युनिट आहेत पहिले दोन युनिट व्यवस्थित करा आणि जे तुम्ही आजपर्यंत शिकला आहेत ना ॲक्च्युली बे बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये ऑलमोस्ट तेच आहे म्हणजे एटी पर्सेंट ते ट्वेंटी पर्सेंट थोडंसं अपसाईड तुम्हाला थोडं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये वगैरे त्यांनी नेण्याचा प्रयत्न केलाय पी पी एसचं मला नाही वाटत ते आता काही जास्त सांगायची गरज आहे कोर्सबद्दल तुम्हाला माहितीच आहे बी एम ईबद्दल विचार केला हे मी सांगितलं एकदम सोपं आहे एम वन हे मात्र गेटसाठी राहते काय डबल रिवाईज केले के की एखादी गोष्ट माझ्याकडून राहू नये आता उद्या नेक्स्ट फाईव्ह जे सब्जेक्ट्स आहेत त्याचा आपण विचार करूया ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून पाच आता इथे केमिस्ट्री राहिलं इलेक्ट्रॉनिक्स राहिलं त्याच्यानंतर मेकॅनिक्स राहिलं एम टू राहिलं तर या सगळ्या गोष्टीवर आपण नक्की डिस्कस करूया ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये